मुलगी मला शिकलेली नकोय. मला ही नकोय. बाबा मगाशी म्हणत होते की वृंदाला अभ्यासाला वेळ द्यायचा, म्हणजे आम्हाला सगळी कामं करावी लागणार. ही शहाणी चांगली सोप्यावर बसून अभ्यास करणार. आई मी तुला आताच सांगते मला अजिबात जमणार नाही. तुला ते जमणार नसेल ना तर मी जे सांगते ना ते करायचं. वृंदाला अभ्यास करायला अजिबात वेळ मिळणार नाही यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे. बाबा कांता कुठे? ती स्नान करून येते म्हणाली. स्नान म्हणजे आता बंगल्यात राहायला आल्यापासून कांताबाई आंघोळीला स्नान म्हणायला लागल्या काय? तिने असं सांगितलं मला. आलं लक्षात. तुम्ही निघा, तुम्हाला उशीर होईल. कारण काय, कांताबाई अभ्यंग स्नान उरकून यायच तर खूप वेळ जाईल. बाबा एवढ्या चांगल्या कामासाठी जातोय, निदान आईंचा आशीर्वाद घेऊन तरी जातो. त्या तिकडे बाथरूम मध्ये स्नान करतायत, आता तिथे जाऊन आशीर्वाद घेणारेस का त्यांचा? आणि वृंद आईचा आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी आहे, त्या काय पायाच पडायला पाहिजे असं थोडी आहे. चल लवकर, उशीर होतोय आपल्याला. चल चल चल, चला सगळ्यांनी मिळून नाश्ता करूया ना. बोलवा सगळ्यांना, मला इतकी भूक लागली आहे. आमचा नाश्ता झाला. उगाच मस्करी करू नका, बोलवा सगळ्यांना, नाहीतर मी एकटी माझ्या हाताने घेईन आणि खाईन. अगं तीच वेळ येणार आहे तुझं, तुला हाताने गरम करून खाऊन घ्यावं लागणार आहे कारण आमचा नाश्ता झाला. मला न सांगता गेले? हो. एवढी काय घाई होती? मी येईपर्यंत त्यांना थांबता येत नव्हतं का? ते थांबले असते ग, पण ऑफिस मध्ये लोक थांबायला पाहिजेत ना, म्हणून मीच म्हटलं जा म्हणून. एवढं काय नडलं होतं की आजच्या आजच जाणं गरजेचं होतं. आणि आज समजा झालाच असता उशीर तर उद्या गेले असते ना, काय फरक पडणार होता? मला न सांगता का गेले ते दोघ? बाहेरची कामं महत्वाची कांता, तुला सांगून गेले का नाही हे महत्वाचं नाहीये. बाबांना शिक्षणाचा एवढाच पुळका होता ना, तर आम्हाला शिकवायचं ना. मलाही शिकायची खूप इच्छा होती, लग्नानंतर मीही शिकली असते. तुझं ऐकलं आणि मुलाचा विचार केला आणि पडले या संसाराच्या रहाट गाडग्यात. अगं बाई, संसाराला असं रहाट गाडग असं बोलू नये, हो की नाही? तुम्ही ते शांत बसा, तुम्हाला काय फरक पडलाय? अलंकार लहान असताना खुशाल सोडून गेले आम्हाला अबुधाबीला. आई म्हणून मीच अडकले. बाईचं नाव असंच असतं, एकदम मूल झालं ना की झालं तिच्या आयुष्याचं वाटवच झालं. सगळा जन्म ते पोराचं करण्यातच झिजवायचा. माझ्या आधीच कसं नाही लक्षात आलं? आता लक्षात येऊन काय उपयोग? आत्ताच उपयोग आहे. 12वी पास झाल्यानंतर काय करणार आहे ती? पास? फक्त पास होऊन कसं चालेल? मेडिकलला ऍडमिशन घ्यायची आहे तिला, भरपूर मार्कांनी पास व्हायला पाहिजे. शिवाय सीईटी एक्झाम आहे, ती क्लिअर व्हायला पाहिजे चांगल्या मार्कांनी, तेव्हा कुठे ऍडमिशन मिळेल मेडिकलला. असं होय. पण मला खात्री आहे वृंदा सहज पास होईल, मुळात हुशार मुलगी आहे ती. त्यामुळे एकदा का तिचा अभ्यास सुरू झाला कांता की तिला मान वर करायला वेळ मिळणार नाही, म्हणून म्हणलं आज घेऊ देत फिरून. डॉक्टर होणं इतकं सोपं नाही आहे. साधारण किती वर्ष लागतील या सगळ्याला? आता बघ, 12वी नंतर 5 वर्ष मेडिकल, त्याच्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिप, आणि काही स्पेशलायझेशन करायचं असेल तर 1.5 ते 2 वर्ष. अरे देवा, संसाराचं कसं होणार? म्हणजे बघा, आता ती 19 वर्षाची आहे कार्टी, त्यात 6 वर्ष म्हणजे झाले 25, म्हणजे 25 नंतर मुलं होणार. आता हे मुलांचं काय काढलंस मध्येच? मध्ये नाही, हे बघा, तिच्या शिक्षणा फिक्षणाचं मला काही फारस कळत नाही, पण संसारातलं कळत आणि संसारात वेळच्या वेळी मुलं व्हायला हवीत. कांता आधीच सांगून ठेवते तुला, हे नसती कटकट करून वृंदाच्या डोक्याला भुणभुण करू नको. असं तर मी जे सांगितलंय ना ते बरोबर लक्षात ठेव, तोंड मीठ आणि कामाचं नाटक कर. हो. घे भाजी चिरायला घे. अगं नाटक.